गुरु आणि सद्गुरु ह्यात फरक आहे, जमीन आसमान आहे का? गावोगावी मठ बांधून राहतात ते गुरु, गुरु होणं हा सध्या धंदा झालाय, सद्गुरु एखादाच, मला फरक सांगाल? अवश्य, एक वर्ग आहे पंडित पुरोहितांचा, चर्च मशिदी देवळं गुरुद्वारा ही त्यांची दुकान, भक्तांना गुन्हेगार आणि पापी ठरवल्याशिवाय ह्यांची आरत्यांची दुकानं चालत नाहीत, त्यांच्या वरची पायरी गुरु म्हणविणाऱ्यांची। माझ्यावर सगळं सोपं आणि तुम्ही निर्धास्त व्हा असा ह्या लोकांचा नारा असतो। त्यामुळे समाज पांगळा होतो, समाजाने निवडून दिलेले राज्यकर्ते समाजा इतकेच अस्थिर असतात, कडक पोलीस बंदोबस्तात तेही देवळ्यांच्या वाऱ्या करतात, वर्तमानपत्रात फोटो येतात, समाजाला ह्या तऱ्हेने परस्वाधीन केल्याशिवाय अशा लोकांचं गुरुपद टिकत नाही। सद्गुरूची बाब या उलट, सद्गुरूकडे जर कोणी गेलं तर आतापर्यंत त्या माणसाने काय काय पाप केली याच्याशी त्याला कर्तव्य नसतं, जे हातून घडलं त्यात समोरच्या माणसाला बदल हवा आहे हे जाणून तो त्याच्या भूतकाळात डोकावत नाही। आपल्या हातातला दिवा घेऊन सद्गुरु शरण आलेल्या माणसाबरोबर काही काळ वाटचाल करतो, नंतर स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण कर असं सांगून त्याच्या हातात दिवा देऊन तो निघून जातो। संबंध आयुष्यभर अशाच निर्गाठी सुरगाठी मारत असतो, संबंध आयुष्यभर आपण अशाच निर्गाठी सुरगाठी मारत असतो, ह्याचं एकच कारण आपल्या सर्वांच्यात अर्जुनाचाच वावर सातत्याने होत असतो। नोकरी करणाऱ्या माणसाच्या बाबतीत साधे साधे निर्णय घेताना अर्जुनापेक्षा वेगळं काय घडतं? प्रमोशन हवं असतं पण बदली नको असते, लिव्ह ट्रॅव्हल्स अलाउन्स खरोखर घेऊन खरोखरच पर्यटनाला जावं की घरातच एखादी वस्तू खरेदी करावी, धाकद पटशा दाखवून मुलांना शिस्त लावावी की गोडी गुलाबीने, तीच गोष्ट नवऱ्याची। सिगारेट सोडायला हवी असेल तर असाकार पुकारावा, अबोला धरावा का प्रेमाने जिंकावं, यासारखे कुठलेच प्रश्न असं की तसं ह्याशिवाय सुटत नाहीत। मुलांना धाक हवा पण त्याने दहशत घेऊन लांब जाऊ नये, नवरा चांगला आहे पण त्याचं व्यसन नको आहे, अशा छोट्या छोट्या प्रश्नांशी सामना करतच आपलं आयुष्य संपतं। केदार, अचानक एखादं संकट येणं वेगळं, तशा संकटात सुद्धा मजा असते। बुद्ध सांगतो संकटात असताना आधार शोधू नका, विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा। प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका, त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा, आगीतून जायलाच हवं, त्याशिवाय कचरा जळून जात नाही। तू बडे बाप का बेटा? माझे वडील प्रथम सद्गुरू आहेत नंतर बाप। दाराशी दोन दोन गाड्या असून मी कॉलेजला बसमधून जात होतो, शेवटच्या परीक्षेच्या आधी वडिलांनी सायकल घेऊन दिली, स्कूटरसुद्धा नाही, अजून डोक्यावर 3 लाखांचं कर्ज आहे, 18% व्याज तेही वडिलांचंच। आप कमाई आणि बाप कमाई ह्यातला फरक समजावा म्हणून आणि कुठलेही गैरसमज नाही, कटुता नाही। माझ्या लहानपणी असं नव्हतं हे विधान सद्गुरूंनी एकदाही केलं नाही, तुझे अनुभव तू घे ही त्यांची शिकवण। अँड आय एम प्राऊड ऑफ यू इट। आज मी जे आहे तो माझ्या हातात माझा दिवा घेऊन उभा आहे, निर्भय आहे। भावनाप्रधान माणूस संवेदनशील व्यक्तीच्या शोधात असतो, तेच थोड्याफार प्रमाणात बौद्धिक स्तरावर घडतं, निवड शारीरिक सुखाच्या बाबतीतली माणसं आपण सोडून देऊ। भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवासी मिळाल्यावर त्याच्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते, संपूर्ण ओळख झाली रे झाली की त्यातलं नाविन्य संपलं, मग दुसऱ्या माणसाचा शोध। या पद्धतीनेच माणसं जोडली जातात आणि जोडलेली माणसं मागे पडतात, प्रत्येक नव्या ओळखीच्या बाबतीत ह्या माणसाकडून नवी दिशा मिळेल, नवे विचार मिळतील या अपेक्षेने माणसं जोडण्याचा छंद कायम राहतो। या शोधातच सोख्य आहे, प्राप्तीत नाही। तुझ्यासारख्याला नाकारणारी मुलगी असू शकते, पैसेवाली होती, माझ्यासारखी शिकलेली होती, मग तर अहंकार हा तिचा गुरु होता। जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात आणि मरणात स्वर उरत नाही। मी संपूर्ण समर्पण केलं, ती अहंकार सांभाळत राहिली, ती वाचली, मी आगीतून तावून चुलाकून गेलो, पुनर्जन्मासाठी तो कचरा जळायलाच हवा होता, तेव्हापासून मी अस्तित्ववादी झालो, त्या नाटककाराच्या स्वाधीन झालो। मला हवं तसं मनाजोगं कथानक मी त्याला सुचवत नाही, तसं करायची केविलवाणी धडपड करण्याच्या नादात आपण स्वतःला त्या नाटककारापेक्षा जास्त प्रतिभावंत समजतो। मी त्याला फक्त एकदाच म्हणालो, जो तुझे मंजूर वही मुझे मंजूर, त्या क्षणी मुक्त झालो, सगळं कर्ज फिटलं,
हे झालं की आतली विना ऐकू येते. रत्नाचं बालपण मी घडवलं का? नाही. ती तशी का झाली हे तिलाही माहीत नाही. तिची नियुक्ती माझ्यासाठी एका नाटककाराने केली. आपण आपली भूमिका करायची त्या क्षणी महोत्सवापलीकडे काही मागणीच उरत नाही. प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या निसर्गाबरोबर नर्तन राहतं. पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळतं असं त्याला आणि आपल्याला वाटतं तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो. खरं तर नव्या दुःखाच्या शोधामागे लागताना त्यात सुख आहे अशी मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत शोध चालू आहे तोपर्यंत सौख्य आहे. आपण काहीतरी शोधत आहोत ह्याच सुखामध्ये माणूस हरवतो. प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर ह्यात सुख नव्हतं हे प्रत्ययाला येतं. सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार, कोण करणार, रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो, मागून किती आणि न मागता किती मिळालं हे फक्त प्रत्येकाने आठवून पाहावं. आपल्यासमोर छोटी छोटी संकटं येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे आमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात ह्या वयात घटस्फोट. मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. आंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. ह्यातूनच अनेक जण दैववादी होतात. पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात, जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपण पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं सर्वे अपि सुखिना संतु. कितीही विचारवंत असं म्हटलं तरीही बुद्धीची एक सीमारेषा आहे. त्या बॉर्डर लाईनवर भक्तीचीच पाटी असते. बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होतो. शंख, चक्र, गदा, पद्म ह्यासारख्या मूर्तीची संकल्पना माणसाने प्रेमाऐवजी भीतीमधूनच निर्माण केली. आपल्याला सावरणारा आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे हे सांगण्यासाठी त्याने देवाला 4 हात बहाल केले. ज्या गोष्टीची मला प्रचिती नाही त्यावर मी विश्वास ठेवत नाही. साक्षात्कार वगैरे असतो का नसतो हेही मला माहीत नाही. पण ध्यान करणं, गुणगान करणं हे आपल्या हातात आहे. एखाद्या माणसाने आपलं काम केलं तर आपण त्याला थँक्यू कार्ड पाठवतो. त्याप्रमाणे माझं पहाटेचं भजन म्हणजे मी अस्तित्वाला पाठवलेलं ग्रीटिंग कार्डच आहे. फोटोत किंवा तुमच्यासमोर हसणाऱ्या चेहऱ्याचा माणूस उभा राहिला तर त्याचा अर्थ तो हसणारा माणूस नसून हसतमुख माणूस आहे. तो फोटो त्याच्या चेहऱ्याचा आहे. सल्लामसलत करून किंवा वेगवेगळे दाखले देऊन समोरचा माणूस कधीही बदलत नाही. निसर्गाने प्रत्येक माणूस वेगळाच घडवला आहे, तो कशासाठी? म्हणूनच सांगणारा माणूस जेव्हा समस्या म्हणून काही सांगतो तेव्हा ऐकणाऱ्याला ती समस्या आहे असं वाटतच नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या स्वतः इतकं जवळचं कुणीही नसतं. म्हणूनच प्रत्येक जण एकटा असतो. प्रत्येकाची भावनात्मक पातळी वेगळी, बुद्धीची उंची स्वतःची. पर्वतराशी अखंड आहे असते ती पायथ्याशी शिखराकडे निघालात की खंड व्हायला सुरुवात. प्रत्येक शिखर कमी जास्त स्वरूपाचं उंच. म्हणूनच ती एकेकटी एकमेकांपासून अंतरावर जातात, त्यामुळेच ती मोजता येतात. समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एका विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंत विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुद्धी वापरून त्या समस्येकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. म्हणून असाच आयुष्यभर एकटाच राहतो. म्हणून माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. 2 मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते हे चुकीबरोबर कुणी ठरवायचं? वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुळबुळ कळत नाही, आपण त्याला वापरतो पण तो स्वतःचं अस्तित्वही प्रकट करत नाही.
पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही, तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे पण ते क्षण भकास असतात. पुणे ते मुंबई हे 4 तासाचंच अंतर कापायला 6-7-8-8 तास लागतील एवढी रेल्वेची कार्यक्षमता वाढेल याची त्या काळात कल्पना नव्हती. वेगवान गाड्यांच्या घोषणा करण्याच्या वेगात जेवढी वाफ वापरली गेली ती खरोखरच गाड्यांसाठी वापरली असती तर. वॅट बिचारा गेला, सुटला. भारतामध्ये वाफेचा किती गैरमार्गाने वापर होतो हे त्याला कळलं नाही. खरं तर वाफेची ताकद भारतानेच ओळखली. वॅटच्या शोधामुळे फक्त रुळावरच्याच गाड्या धावतात, पण भारतातल्या राज्यकर्त्यांनी जवळजवळ 50 वर्ष संपूर्ण देश तोंडाच्या वाफेवर चालवून दाखवला आहे. कोमल ते ताकद असते तीही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं, माती वाहून जाते, नद्यांना पूर येतात. भले भले खडक दिसतात आणि वाहतच राहतं, पाणी वाहतच राहतं. फुलंही पाण्यासारखीच कोमल असतात. एक दगड भिरकावला तर 10-12 फुलं खाली पडतात. ज्या दगडांमुळे फुलं वेचायला मिळाली तो दगड कुणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो ती कोमेजतात, पण एवढ्याशा आयुष्यात तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येतं ह्याचा विचार केलास तर तुला कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वतःची वाट शोधून बाजूने निघून जातं. या वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य म्हणजे काळ. काळाचं सामर्थ्य मोजता येणार नाही अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते. तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे. लग्नाची आमंत्रण पत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराचं चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यांचा दगड होतो म्हणालीस तरी चालेल. संसारातले शब्द रोज बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी जर त्या स्त्रीजवळ त्या शब्दाचं रूपांतर गीतात करायचं सामर्थ्य असेल तर तिला मी जलधाराच म्हणेन. साथीदाराला सुधारणाऱ्याच्या खटाटोपात पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथं डोकं आपटत बसण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. जलधारा हो, वाहत राहा. श्रेयसला प्राधान्य देऊन घेतलेले निर्णय श्रद्धाच वाढवतात. तरी श्रद्धा ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे. आपल्या श्वासोश्वासा इतकी आपली श्रद्धा हा दुसऱ्याचा विश्वासाचा भाग ठरू शकेल, कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. कुणाच्याही गफलतीमुळे त्याच्या प्रेमाला धक्का लागला की तुमच्यावरचा त्याचा विश्वास उडाला. समोरच्या माणसाचं मार्गदर्शन हे तुम्हाला हव्या असलेल्या किंवा पेलणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शन नव्हे. तो स्वतः ज्या मार्गावरून चालत आलेला आहे त्यातून त्याने काढलेला तो निष्कर्ष आहे. म्हणूनच मला वाटतं मार्गदर्शन हा प्रकार खऱ्या अर्थाने संभवतच नाही. आपल्या वृत्ती वेगळ्या, आयुष्य वेगळं, पूर्वानुभव वेगळे, समस्या वेगळ्या, मग त्यांची उत्तरं दुसऱ्याजवळ कशी असतील? 4 रस्त्यांपैकी बडोद्याला जाणारा रस्ता कोणता हे दर्शविणारा बाण आणि खालचा महिलांचा आकडा हेच फक्त मार्गदर्शक. इथं तुमच्या वृत्तीचा, अहंकाराचा, अज्ञानाचा प्रश्न येत नाही. या रस्त्यांऐवजी दुसरा रस्ता बडोद्याला का जात नाही हाही प्रश्न विचारता येत नाही. आणि परीक्षेत जसे मार्क्स वाढवून मिळतात तसे इथं मैल कमी करता येत नाही. मैलाच्या दगडापाशी सब घोडे 12%. पळायला प्रारंभ करण्यापूर्वी मनात जे मुक्कामाचं ठिकाण असतं त्याचा अगोदर अंदाज घ्यायचा असतो. हत्या करण्यासाठी कागदी बाणही चालतो, नव्हे तोच जास्ती विषारी असतो. वाघबाणासारखा धनुष्यावरचा बाण तुम्हाला कायमची चिरनिद्रा देऊन तुम्हाला मुक्त करतो. वाघबाण निद्रा घालवतो आणि तुमच्या स्मृती जितके वर्ष टवटवीत राहतील तितकी वर्ष तुमची हत्या करीत राहतो. माणूस जेवढा जवळचा तेवढा त्याचा बाण जास्त जहरी. आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं. असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील, कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं, चिंतन आलं, मनन आलं. आपल्या गप्पातून लावालाव्या किती, निंदा नालस्ती किती आणि समृद्धता किती ह्याचा विचार करावा.
आपल्याला स्वतःला एखादं निरपेक्ष काम करताना अंतरंगातून शांतीचे झरे वाहत आहेत किंवा निस्वार्थीपणाने कुणासाठीही कोणतीही कामं करताना किंवा श्रेयस आणि प्रेयस ह्यात स्वतःचं काही ना काही प्रमाणात नुकसान होत असताना सुद्धा तटस्थपणे श्रेयसची निवड करता आली म्हणजे आपण आपले गुरु होतो. ह्याचाच अर्थ गुरुचं वास्तव्य आपल्यातच 24 तास असतं. आपल्याला त्याचं भान नसतं किंवा भान असूनही आपण प्रेयसला प्राधान्य दिली की गुरुत्वापासून लांब जातो. कोणतीही कृती करत असताना आपण ती का करीत आहोत, त्या जिव्हाळा किती, नाटक किती, उमाळा किती आणि नाईलाज असतो किती, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किती आणि शुद्ध सात्विक भाव किती हे ज्याचं त्याला माहीत असतं, अशा अनेक प्रसंगी स्वतःच स्वतःला होतं ते ज्ञान. ज्ञान म्हणजेच गुरु. ज्याची व्याख्या करता येते त्याला माहिती म्हणतात. परमात्मा तुमच्यातच आहे असं म्हणतात. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी गाशी ह्या कवितेत पाडगावकरांनी हृदयातील उपाशी राहिलेल्या परमेश्वरावर अचूक बोट ठेवलेला आहे. मग जसा परमात्मा बाहेर शोधायचा नसतो तसा गुरुही. असं जर असेल तर मी स्वतः कायम गुरुपदावर का राहू शकत नाही? संभ्रम आणि द्वंद्व हेच कारण. पट आणि पटल ह्या पटल ह्यात हाच फरक आहे. पटल दूर करतो तो गुरु. गुणवत्तेचं भांडवल वाम मार्गासाठी करण्यात ह्या देशात खूप चतुर माणसं आहेत. म्हणूनच माणसं श्रीमंत होत गेली आणि देश आहे तिथंच राहिला. आपल्या देशात पैसा प्रचंड प्रमाणावर आहे. अपघातानेच तो कुणाकडे आहे हे कळतं. धूर्त लोक प्रामाणिक माणसांच्या शोधामध्ये असतात. तेच माझ्या नवऱ्याच्या बाबतीत झालं. ते स्वतः थोडे स्वार्थी आणि लबाड असायला हवे होते म्हणजे अशा माणसांपासून दूर राहिले असते. काय सेवा करू अशी भाषा वापरणारी माणसं स्वतःची सेवा करून घेणारी असतात हे त्यांना कळलं नाही. निसर्ग प्रत्येक कलाकृती संपूर्ण घडवूनच पाठवतो. कोणतीही व्यक्ती अपूर्ण नसते. पूर्णत्वातून पूर्णत्वच निर्माण होतं आणि तरीही मागे पूर्णत्वच उरतं. म्हणूनच निसर्गात बदल संभवत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने परिपूर्णच असते. पूर्णत्वातून अपूर्णत्व निर्माण झालं तर तुम्ही त्याला पूर्णत्व देणारे कोण? अपूर्ण व्यक्ती ही अपूर्ण म्हणून पूर्णत्वालाच पोचलेली असते. खरोखर धर्म म्हणजे नेमकं काय? निधर्मी याचा अर्थ तातडीने सांगू शकेल? निधर्मी म्हणजे ढोंग. भारताची राजनीती. पण धर्म म्हणजे काय? विस्तवात जाणीवेने किंवा अजाणतेपणी हात घाला भाजणारच, वारा वाहणारच. समुद्र म्हणता क्षणी भरती आणि ओटी यातून सुटका नाही. सुगंधी फुलं सुगंध पसरू द्यायचा नाही असं म्हणणारच नाहीत. धर्माचं नातं माणसांपेक्षाही निसर्गाशीच जास्त आहे. माणसांकडे फक्त रूढी आहे त्याही समाजाच्या विकासाऐवजी विध्वंसासाठी जास्त आहेत. बुद्ध जैन मुसलमान ब्राह्मण मराठा सगळी थोतांड आहेत. एक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला त्याचा धर्म माहीत असतो का? त्याला फक्त भूक समजते. झोप आली की झोपतो. मॉडर्न अमेरिकेत डायपर्स वापरले तरीही निसर्गधर्म तो कापलातच करतो. घेणाऱ्याचे कपडे खराब होत नाहीत इतकंच. व्यवहारातले 12 ते 18 तास जास्त वापरले जाते का? तसं असतं तर बस कंडक्टरसुद्धा बोट नाचवीत म्हणाला असता एक ब्राह्मण 8 दलित आणि 5 मुसलमानांकरता सीट्स आहेत. आजचा खरा धर्म पद पैसा आणि प्रतिष्ठा या 3 शब्दातच टिकलाय. प्रतिष्ठेचा बळी देऊन पद मिळवले की पैसा आलाच. कोणतं सरकार टिकतं ते बघू. ह्या विधानात देशाचा विचार कुठं आहे? आपण स्वतः कसे आहोत ह्याचा अभ्यास का नाही करायचा? खरं तर आपण कसे आहोत हे ज्याचा तोच 100% जाणून असतो. समोरच्या माणसाला जवळ कधी करायचं, जोडायचं, तोडायचं कधी हे हिशोब चालू असतात. स्वतःचे आईबापही ह्याच हिशोबात बसतात. स्वतःपेक्षा दुसऱ्याला ओळखून घेण्याचा खटाटोप प्रेमापोटी नसून पुष्कळ वेळा त्याचा उपयोग किंवा वापर कसा करून घेता येईल ह्यासाठी असतो. त्याचे वीक पॉईंट्स समजले की आपण त्याचे मालक झालो. विजेचा शोध लागला बस मामला खतम. बटन दाबलं की बिचारी मिक्सर चालवते, पंखे फिरवते, वॉशिंग मशीनला चांगला देऊन कपडे धुते, टेप रेकॉर्डर टीव्हीवर मनोरंजन करते, पाणी तापवते टीव्हीवर. रोज कितीही फरतूस कार्यक्रम असोत विजेप्रमाणे स्थित प्रज्ञ काहीही नाही. ज्ञान प्राप्त झालं की हे एवढं चैतन्य. 2 बारीक तारात राहून तुमचं गुलाम व्हायला तत्पर. माणसांना आणि यंत्रांना गुलाम केल्याशिवाय त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग करून घेणं अशक्य. माणूस बिघडला ह्याचा थोडक्यात अर्थ तो मी म्हणतो तसं वागत नाही हाच आहे. दूरदर्शनने तर समाजाच्या चिंध्या केल्या आहेत. वासनांना आवाहन करण्यापलीकडे चित्रपट काय करीत आहेत? कॉलेजमध्ये रॅगिंग का चालतं?
अशा सडलेल्या वातावरणातल्या मुलांचं बालपण आणि तरुणांच्या समस्या फार वेगळ्या आहेत. अजून परीक्षेचे पेपर फुटतात, क्रमिक पुस्तके वेळेवर मिळत नाहीत. कोवळ्या वयातल्या मुलांच्या पाठीवरच्या क्रमिक अभ्यासक्रमांच्या गोणी पाहिल्या तर त्याच्या तारुण्यात त्यांना हमका स्पॉन्डिलायसिस हवा, स्पॉन्डिलायसिस व्हायला हवा. ते सो कॉल्ड ज्ञान पाठीचा कणा मोडतं, काय बिशात ते मेंदूपर्यंत जाईल. डिग्री मिळवूनही तरुणांना आत्मविश्वास येत नाही, याचा अर्थच हा की ज्ञान वृक्षांची पेरणी होत नाही, झालेली नाही. सगळी भांडगुळं आहेत, जीवनावश्यक वस्तू परवडण्यापल्ल्याड आहेत. सचिवालयासमोर धान्याचे दर किती हा फक्त फलक आहे. वाण्याच्या दुकानात फक्त वाण्याची डाळ शिजते, सचिवालयात कुणाची शिजते माहीत नाही. घरोघरी पती पत्नी नोकरीसाठी लोकल गाडी पकडण्यासाठी जेवढा जीव टाकतात तेवढ्या पोटच्या मुलांसाठीही टाकू शकत नाहीत. आईबाप व्हायला वेळ लागत नाही आणि झोपडपट्टीत तर वेळ घालवतही नाही. पालक होणं अवघड, जन्माला जीव घालणं सोपं, त्या जीवाचं जीवन घडवणं अशक्य. आमच्या घरात गडी माणसं भरपूर आहेत, मला कुठलंच काम करण्याची आवश्यकता नाही. पण माहेरी लागलेल्या कोणत्याच सवयी सोडायच्या नाहीत म्हणून मी घरात जातीने उभी असते. नोकरांनाही वळण लागतं, तुम्ही आपणहून स्वतःचा अधिकार आणि स्वतंत्र नोकरांच्या स्वाधीन करता. अशा घरात नोकर कोण आणि मालक कोण हे कालांतराने समजत नाही. एक दिवस जरी स्वयंपाकी नाली नाही तर स्वयंपाकघरातले डबेही परके होतात. स्वतःच्या पोटात काय आहे हे सांगत नाही. ज्यांना ऐपत आहे त्यांनी नोकर जरूर ठेवावेत, पण आपल्या घरातील जास्तीत जास्त माहिती नोकरांपेक्षा स्वतःला असणं आवश्यक आहे. ज्या ज्या ग्रंथांच्या वाचनाने माझी आतली ज्योत जास्त प्रज्वलित होत आहे आणि प्रकाशाचा आकाश असीम होत आहे, असेच ग्रंथ माझे गुरु आहेत. ज्ञानाची कास धरली म्हणजे बाबडेपणाही कचऱ्यासारखा जळून जातो. डिसेबल्ड मुलं ज्यांच्या प्रारब्धात असतील त्यांनी जर ते संकट मानलं तर तो दुर्दैवाचा भाग आहे. स्वतःचं आत्मबळ वाढवण्यासाठी आपल्याला मिळालेली ही संधी आहे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या मुलाकडे पाहिलं तर अलौकिक संक्रमण ठरेल. या संक्रमणाचा प्रारंभ आपणच स्वतःचा गुरु होणं इथून सुरू होतो. ज्योतिर्विद्येचा आयुष्यावर व्यासंग करणाऱ्या माणसांचा मला उपहास करायचा नाही. आपल्या आयुष्यातली आत्मिकता भविष्य सांगणाऱ्या माणसालाही जाणवलेली असते. आपल्याप्रमाणेच त्यांचाही इलाज नसतो आणि माणूस कधीकधी इतका वावळा असतो की प्रत्यक्ष समस्या जरी सुटली नाही तरी कोणत्या कारणामुळे सुटत नाही याचं आकलन झालं तरी तो समाधानी होतो. आपला बाप प्रेमळ आहे की तुसडा, परिवारात गुंतलेला आहे की स्वतःपुरतं पाहणारा आहे, तुमच्यावर अन्याय नेमका कोणत्या प्रकारचा झाला, मुळात तो अन्याय होता का, तुझ्या मते तो अन्याय आहे हे मानूनही बापाचा स्वभाव त्याला कारणीभूत होता की परिस्थिती प्रतिकूल होती. बापाने घेतलेल्या काही निर्णयांमध्ये मुलांना उपद्रव देणं हा हेतू होता असं ठामपणे किती बाबतीत म्हणता येईल. तुमच्या स्वतःच्या मागण्या वाजवी होत्या की अवाजवी, आर्थिक मर्यादा किंवा सामर्थ्य ह्याची तुम्हा मुलांना कल्पना होती. थोडक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल, मुंबईहून पुण्याला स्वतःची गाडी घेऊन पोचल्यावर रस्ता किती टक्के अप्रतिम आणि किती ठिकाणी थोडा थोडा खराब होता हे आपण इतरांना सांगतो. त्याप्रमाणे आयुष्याच्या वाटचालीचा ग्राफ काढ. आनंदाचे क्षण जास्त आहेत की यातनांचे? नार तोडल्यावर मूल जेव्हा प्रथम स्वतःचा श्वास घेतं त्या क्षणी तो समाजाचं घटक झालं. मी सांगतो तसं कर हे विधान आयुष्यात फार काळ चालत नाही. मुलं पालकांवर जोपर्यंत अवलंबून असतात तोपर्यंतच हे वाक्य हुकूमत गाजवतं. पण त्याचवेळी मुलांच्या मनात स्वतःला जे हवं आहे ते कधी करायचं ह्याचा हिशोब चालू असतो. सगळं बालपण चैनीत आणि लाडात गेलेलं असतं तरीसुद्धा आमच्या मनावर काय काय परिणाम झाले ते आम्हालाच माहिती आहे असं दुसऱ्यांना सांगणारी मुलं मला माहीत आहेत. बुद्धी थकली, आपल्यावर अन्याय का होतो याचं उत्तर मिळालं नाही म्हणजे ती माणसं पत्रिका घेऊन धावत सुटतात किंवा कोणत्या तरी महाराजांच्या मठात गर्दी करतात. आपल्या बुद्धीवरचा ह्या माणसांचा विश्वास उडाला आहे का असा विचार मनात येऊनही उपयोग होत नाही. माणूस कितीही बुद्धिमान असला तरीसुद्धा बुद्धीलाही सीमारेषा असते. प्रत्येकाच्या वैचारिक कुवतीनुसार प्रत्येकाची सीमारेषा वेगळी असते. बुद्धी थकली रे थकली की त्या सीमारेषेवर भक्तीचीच पाटी असते. म्हणूनच पत्रिका बघणाऱ्यांचे गुरु पंचमातून जातो, शनी वेळात आहे, नवपंचमांश योग रवी चांगला आहे पण शनीचं पाठबळ नाही यासारखे संकेत मानावे लागतात. काही ना काही अपेक्षा बाळगून जी माणसं गुरु शोधतात
तर सगळ्यांना निरपेक्षतेत आनंद आहे हा सल्ला कसा मानवेत? साध्या नोकरीतही शुद्ध व्यावहारिक पातळीवर आपल्याजवळ पात्रता आहे अशा माणसांना प्रमोशनच हवं असतं. ती निव्वळ व्यावहारिक गरज नसते, आपल्या शिक्षणाचं यथायोग्य मूल्यमापन व्हावं आणि त्या शिक्षणाचा गौरव व्हावा ही रास्त मागणी असते. नोकरीतल्या प्रथेप्रमाणे सिनियरिटीसाठी थांबायची पाळी आली म्हणजे एक्सप्रेस गाड्यांनी यार्डात पडून राहायचं आणि मालगाड्यांनी पुढे जायचं हे शल्य सोसत नाही. काही काही डब्यातून तर मालही नसतो तरी ते खळखळत पुढे जातात आणि लायक माणसांना रखडतात. रिकामा डबा आपल्या हिमतीवर कुठलाच प्रवास करू शकत नाही हे डबे कुणाच्या ना कुणाच्या कुपेवरच पुढे होतात. लायक माणसांनी कितीही दरवाजे ठोठावले तरीही आतली कडी निघत नाही. बंद दरवाजांची एकजूट झटकन होते कारण त्या दरवाजाच्या पल्ल्यात भ्याड माणसांची घरं असतात. उघडा दरवाजा सगळ्यांचं स्वागत करतो. नोकरी करणाऱ्या माणसांचं 70% आयुष्य उघड्या दरवाज्याच्या शोधामध्ये जातं. बंद दरवाज्यांना दाट ओठवणाऱ्यांची लायकी किंवा योग्यता कशी कळणार? अशा माणसांना ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझं लक्ष आहे, योग्य वेळेची वाट पहा असं म्हणणं काय किंवा पेशंटला डॉक्टरांनी वेट अँड वॉच म्हणणं काय सारखंच. मरण म्हणजे तिरडीवरून नेऊन स्मशानात जाणं, तेरावा करून मोकळं होणं असं नाही. ती एक कृती झाली. तुमच्या आक्रोशाची नोंद न घेतली जाणं हे मरण. अशी किती प्रेत परिवारात एका बाजूला पडून असतील हे प्रत्येकाने पाहावं. त्या मरणाचा प्रत्यय परफेक्शनलिस्टला आला म्हणजेच आपल्या सदेह अस्तित्वाचं ओझही परिवारावर टाकू नये असं वाटून विचारवंत जीव देत असावेत. मुलाने पहिला नंबर मिळवणं म्हणजे विकास ही एकच कसोटी. ह्या कसोटीसाठी बाप माणूस आपण किती कष्ट घेतले, बाप माणूस म्हणून आपण किती कष्ट घेतले हा प्रश्न कोणता पुरुष स्वतःला विचारत असेल कोण जाणे. सध्याच्या पालकांना पहिला क्रमांक हवा आहे त्यासाठी किंमत मोजायला नको आहे. तारुण्याचं आगमन चित्रपट पाहून होत नाही, मनालाच घुमारे फुटतात. मनाच्या अथांग आकाशात इंद्रधनुष्य पडतं, ह्या अंतर्मनातला स्फोट असतो, तिथं निसर्ग उतरतो. सगळ्या निसर्गावर जीव वाळून टाकावा असं वाटायला लावणाऱ्या पेशी लॅबोरेटरीच्या रसायनात बद्ध करता येणार नाहीत. गुरु होणं म्हणजे नेमकं काय? मी तिला विचारलं. धक्का बसावा अशी व्याख्या तिने सांगितली. ती म्हणाली, गरज म्हणजे गुरु. एवढी साधी व्याख्या आहे का? आयुष्यामध्ये अशा असंख्य गोष्टी असतात की ज्या व्याख्येत मांडता येत नाहीत आणि व्याख्येने कुठलीच समस्या सुटत नाही. जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा पूर्ण करतच जगावं लागतं. ज्या मार्गाने गरज पूर्ण होते तो मार्ग म्हणजे गुरु. आज संतती नियमनाचं पालन करणारा फक्त बुद्धिजीवी वर्ग आहे. झोपडपट्टीत झुरळ परवडली एवढी पैदास आहे. मुलांचं संगोपन ही बाळंतपणापेक्षा खरतर गोष्ट आहे हे तप आहे. अपत्याला किमान रोटी कपडा मकान द्यायला पालक जबाबदार आहेत हे निर्बुद्ध समाजाला पटवणारं सरकार स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाला लाभलंच नाही. आपण जसे उघड्यावर रस्त्यावर झोपतो तशी आपली असंख्य पोरं झोपतील अशा समाजात राष्ट्रात विचाराचं पीक कसं उगवणार? धूतराष्ट्र जरी आंधळा होता तरी त्याच्या प्रजेला डोळे होते. इथं कोट्यावधी धूतराष्ट्रांवर राज्य करायचं आहे म्हणजे किती डोळस राज्य करता हवा आहे हे सांगायला हवं का? जन्मांध परवडला, सत्तांध पेलणं अशक्य. सत्तेची हिंसा लोपलेली आहे. जबाबदारी झटकण्याचा मार्ग सापडला म्हणजे पुरुष सुखी होतात. मी निर्भीडपणे विचारलं, पुरुष म्हणूनच ज्या गरजा असतात त्याचं काय? ड्राफ्ट काढण्याकरता ज्यावेळी घरी जाते त्यावेळेला जकात भरली म्हणजे झालं. यू आर व्हेरी ब्लंट तसं व्हावं लागलं. पत्नीला स्पर्श करता क्षणी तिला काट टाकायला लावण्याचं सामर्थ्य नवऱ्याजवळ नसेल तर ते जकातच. मन भावना जिव्हाळा आपुलकी ह्या स्त्रीच्या प्राथमिक गरजा आहेत. मी स्त्रीधर्माची प्रतिनिधी आहे, नवऱ्याकडून ह्या गोष्टी मिळणार नाहीत हे मला लवकर समजलं. पुरुषाचा नवरा हा फार पटकन होतो, नवऱ्याचा पिता होणेही एखाद्याच घरात घडतं. माझ्या संसारात मी एक वस्तू आहे वापरली जाणारी, हे ज्या क्षणी ध्यानामध्ये आलं त्या क्षणी मन मुलाकरता ठेवलं आणि शरीर नवऱ्याकरता. एकदा एका प्रश्नाला एक उत्तर दिलं की संपलं, पण उत्तर मिळालं तरी समाधान मिळतं असं नाही. महाभारत गीता दूर राहू दे, आज तुम्ही आम्ही काय करतो? घरातली एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असते तेव्हा आपण वेगळं काय करतो? डॉक्टरांना आपण तेच ते प्रश्न विचारतो, वेट अँड वॉच. हे त्यांच्या उत्तराने आपलं समाधान होतं का?
संसारातला साथीदार जेव्हा अचानक किंवा दीर्घ आजाराने जातो तेव्हा त्याचं आयुष्य संपतं आणि मागे राहतो त्याचा संसार संपतो. त्या अपुऱ्या संसाराची तूट कोणत्या तरी मार्गाने भरून काढण्याची तो केविलवाणी धडपड करतो. हल्ली आई किंवा बाबा विचित्र वागतात हे सतत स्वतःच्या संसारात मग्न असलेली मुलं बोलतात. भरून न येणाऱ्या खड्ड्यात आपला बाप किंवा आई जखमी होऊन पडली आहे हे ते लवकर विसरतात. विधवा आई किंवा विधूर बापाचं मानसिक दुःख तर विसरास पण त्यांच्या शारीरिक व्याधीचं नेमकं स्वरूप जाणून घ्यायलाही त्यांना सवड नसते. शंका उपस्थित करण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं काम काही सेकंदाचं असतं. प्रश्न निवडण्यासाठी वृत्ती लागते, वृत्ती असली की वेळ काढता येतो. आज क्रिकेटसारख्या बेभरोशाच्या खेळासाठी प्रचंड पैसा आहे आणि अगणित रिकामटेकड्या माणसाजवळ उदंड वेळ आहे. सेवेला सॅटेलाईट आहे, टांगणीला लावणाऱ्या आणि टांग मारून जाणाऱ्या विजयासाठी टांगलेला उपग्रह आहे. मन आणि बुद्धी प्रगल्भ करण्याचे ग्रह या उपग्रहाच्या भाग्यात नाहीत. माझा क्रिकेटवर राग नाही, उडाणटप्पू खेळाडूंवर आहे. अभ्यास असत खेळत खेळा करावा आपण त्याचवेळी खेळाचा अभ्यास नको का? मोठ्या मोठ्या कंपन्या स्वतःच्या स्टेटससाठी ह्या खेळाडूंना स्टाफवर घेतात, मास्टरवर सही करायची, एवढंच काम करून 10-15 हजार पगार खिशात टाकायचा. मैदानात कर्तृत्व गाजवलंच पाहिजे असंही नाही, कारण इट इज अ गेम ऑफ इट ना चान्स. हे सगळं मान्य, पण हा खेळ फक्त 22 विडू आणि 2 अंपायर अशा 24 माणसातच झाला तर मॅचेस होतील का? खेळायचं ते कुणासाठी हा प्रश्न त्यांनाही पडेल. आपणही त्या बेभरोशाच्या डावात रंगतो. फटकारा मारल्यावर सिक्स ठरली तर बॅट्समॅन ग्रेट, कुणी कॅच पकडला तर तो उतावीळपणा. हे सध्या खेळाबद्दल. मग लालन पालन केलेली सगळं आयुष्य ज्यांच्यासाठी व्यसलं ती मुलं संसाराचा खेळ बेपरवाईने खेळू देतात तेव्हा त्यांच्या संसाराचे धिंडवडे पाहून हे सगळं कुणासाठी केलं हा त्यांच्या पालकांना पडलेला प्रश्न कोण सोडवणार? एका क्षणामध्ये पत्नीची आई होते, नवऱ्याने त्यानंतर पिता व्हावं ही पत्नीची अपेक्षा असते, पण तसं घडत नाही. याचं कारण दिवस गेल्यापासून दिवस पूर्ण होईपर्यंत पत्नीने मातृत्वाचा छोटा कोर्स केलेला असतो. एकच विद्यार्थी असलेला वर्ग तिने 9 महिने सांभाळलेला असतो. मूल आणि आई शाळेतच असतात आणि पुरुष शाळा सोडून अन्यत्र असतो, म्हणूनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो. त्या शाळेला कायमचा कंटाळलेला नवरा वाट्याला आला तर संसारामध्ये तो बिनखात्याचा मंत्री असतो. जगामध्ये स्त्रियांइतकं मत्सरी कुणी नसतं असं समाज जाता येता मानत आलाय. हे जितक्या प्रमाणात खरं आहे तितक्याच प्रमाणात तिच्या इतकी सहशक्ती पुरुष ज्याला सकाळच माहीत नाही त्याला रात्र सुद्धा आणि लवचिकही असते. जेवढी नाजूक तेवढी कठोर, जितकी भावनाशील तितकीच उग्र. अन्याय सहन करण्याची तिच्याजवळ अफाट ताकद असते. परिवारात आणि समाजात वावरताना ज्या अन्यायांना तिला तोंड द्यावं लागतं तशा अन्यायांना पुरुष सामोरे जाऊ शकणार नाही. तिला निसर्गाने अशी घडवली आली आहे म्हणूनच ती बाळंतपणाच्या यातनांना सामोरे जाऊ शकते. बाळंतपण हे जसं एका जीवाचा जीवनारंभ असतो तसाच कधी कधी तो जन्मदात्रीचा अंतही असतो. मरणाच्या उंबऱ्याला स्पर्श करून मागे येण्याचं सामर्थ्य पुरुषाजवळ असतं का मला सांगा? कितीतरी गोष्टी स्वतःसाठी कमी आणि मिरवण्यासाठी जास्त. लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेपासून देखावाच देखावा. कुणी एका कुबेर पुत्राने विवाह सोहळा विमानात साजरा केला. वर्तमानपत्र वाल्यांनी ह्याबद्दल एक ओळ छापली नसती तर एकही वाचक काही महत्त्वाच्या जीवनावश्यक माहितीला मुकला नसता. आज झोपडपट्ट्यातले सोहळेसुद्धा जम्बो लाऊड स्पीकर्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगशिवाय साजरा होत नाहीत. विमानातला लग्न सोहळा म्हणजे गरुडाचे पंख लाभलेली एक झोपडीच. विवाह संस्कार आहे जीवनाची संपूर्ण जडणघडण आणि पुढची वाटचाल ज्या टप्प्यावर बदलते तो संस्कार. संस्काराचं नातं धरित्रीशी, संस्कृतीची सोयरीक जमिनीशी, विकृतीला आकाशही ठेंगणं. विमानात लग्न, मग कुठला मंत्र सोहळा, परिवारातल्या आणि परिवारावर जळणाऱ्या परिचितांसमोरचं हे मिरवणं ना. वर्तमानपत्रवाल्यांनी प्रसिद्धी दिली म्हणून माझ्यासहित काही लाखो वाचकांना हे समजलं. ही सांस्कृतिक बातमी होती, वैचारिक की सामाजिक, तिथं संस्कृतीशी फारकत घेतलेल्या राजकीय स्तरावरची तरी होती का? हेच पत्रकार सामाजिक बंदिंगीचे लगाम इतर विचारवंतांच्या गळ्यात बांधतात आणि स्वतःच्या वर्तमानपत्रात कुबेरपुत्रांच्या लग्नाच्या विचारहीन वार्ता छापतात. 16 वय धोक्याचं नाही, ते वय असतं चैतन्याचं, सगळ्या जगावर लोभवणारं, जास्तीत जास्त निसर्गाजवळ राहणारं, झाडं फुलं झरे डोंगर आकाश सगळीकडे झेपावणारं ते वय.
बुद्धी आणि तर्क तात्पुरतं बाजूला ठेवणार ते निखळ चैतन्य असतं म्हणून स्वतःच्या अस्तित्वापासून ते सगळ्या विश्वावर लटू असतं. नंतर बाह्य प्रेमाच्या त्या राज्यात बुद्धीला जागा नाही म्हणून कोण कुणाला का आवडतं ह्यावर उत्तर नाही. मारू की मरू इतका टोकाचा प्रसंग तुमच्या माझ्या आयुष्यात येणं अशक्य, पण हे सगळं करायचं ते कुणासाठी ह्या प्रश्नाशिवाय कुणी जगला असेल असं मला वाटत नाही. प्रत्येक अपेक्षा भंगाच्या क्षणी कोणत्याही वयात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर माणूस हा प्रश्न विचारतो. कधी कधी ज्या व्यक्तीला त्यामागच्या ज्वाळा दिसतील अशा माणसाला प्रथम, नाहीतर मामुली परिचयाच्या व्यक्तीला आणि कुणीच भेटलं नाही तर आगती होऊन स्वतःलाच. म्हणायचं मंगळसूत्र मग त्या मण्यांचा रंग काळा का, ते धवलसूत्र का नाही, मृत्यूचा रंग काळा, जीवन बहरंगी असतं, मरण सगळे रंग पुसून टाकतं, बालपण बहुरंगी, संसार एकरंगी आणि वार्धक्य बेरंगी. बहुरंगी निर्व्याज अवखळ निर्गमी बालपणाचा अंत झाला हे सातत्याने बाईच्या लक्षात राहावं म्हणून ते मणी काळे. लहान मूल कोणत्याही प्रसंगी बळी जातात कारण ती प्रतिकार करू शकत नाहीत. प्रेमापेक्षा धाक आणि काही घरातून दरारा ह्याच वातावरणात मुलं वाढतात. ती परावलंबी असतात आणि गुलामीत वाढणारी व्यक्ती अशांत असते. मुलांशी थंड डोक्याने संवाद करायला पालकांना सवड नसते. मग उरते हुकुमशाही. हुकुमशाही पायीच हिंसेची जोपासना होते आणि संधी मिळताच मुलं त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतात. माझा हा विचारच हिंसा आहे, माझा हा शब्दच परका ह्या शब्दाला जन्म देतो. ज्या ज्या माणसांना मी मित्र मानतो, जवळचा मानतो, त्यांच्याभोवती मी आपोआप एक वर्तुळ आखतो. तसं वर्तुळ आखता क्षणी मी उरलेल्यांना वर्तुळाच्या बाहेर टाकतो. आपता आणि परके ह्यांच्यामध्ये मांडलेली रेषा म्हणजेच हिंसा. रतीसुखाच्या वेळेला बाईला अंधार सोपती वाटतो, पुरुषांना उजेड हवा असतो. बाईने डोळे मिटून घेतले की ती चिन्मयापर्यंत पोचते, पुरुष मृन्मयात मातीच्या शरीरापाशी थांबतो, तो चैतन्यापर्यंत पोचत नाही. भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो. वैद्यकीय व्यवसायातल्या माणसाला नग्नतेचं काही वाटत नाही. स्पर्शही मेलेला असावा पण ती माणसंही प्रेमात पडतात. लॅबोरेटरी आणि शास्त्र यांच्या कचाट्यातून जे जे निसटतं तेच काव्य. भावना सुगंध हवं तर चैतन्य म्हणा. पुरुष आक्रमक असतो असं म्हणतात. वास्तविक स्त्रीच्या शरीरात छपून राहिलेल्या मिरणोत्सुक भावनेची मोती शोधून त्याचा हार गुंफला की स्त्री भरतीच्या लाटेसारखी किनारा शोधून काढते हे अनेक पुरुषांना कळत नाही. भित्र्या माणसांना स्वार्थ अचूक समजतो. दुःख त्याचं नाही, स्वार्थावर रसिकतेचं तोरण लावायचं कौशल्य हवं तेही त्यांच्याजवळ नसतं. माणूस फक्त कार्याचा प्रारंभ करू शकतो, विवाह पत्रिकेवर मंगलपत्रिकाचं छापू शकतो. संसार मंगल करायला फार वेगळी गुणवत्ता लागते. श्री गजाननाचं आणि कुलदेवचं चित्र पत्रिकेवरच राहतं. त्यानंतर पत्नीला अनुकूल देवता बनवण्याची पात्रता किती जणांकडे असते. पात्रता नसेल किमान प्रयत्न प्रारंभच हातात असतो. शेवटचा निर्णय क्षण प्रारंभीच त्यांना दिसतो असे दृष्टे मोजकेच. यश मिळालं की जिथं मया म्हणायचं. अपयशाचं कारण शोधायला निमित्त किंवा खापर फोडायला व्यक्ती शोधायची. माणूस ओळखायचा असेल तर गप्प शांत राहावं. तुम्ही वादविवाद करत राहिलात तर वास्तू तामसी होते. खरं खोटं करणं रुजवाद करायला गेलात की माणसं बेमालूम खोटं बोलतात. पोटच्या पोरांच्या गळ्यावर बिंदिक्कत हात ठेवून नफळपणे थापा मारतात. पुन्हा तसंच वागतात. स्वतःचं बोलणं दुसऱ्याच्या तोंडी घालतात. या सगळ्या खेळात आपण जितकं खोल जाऊ तितका घोळ वाढतो. आपल्याही काही विधानांची त्यात भर पडते. शेवटी सगळी धडपड कशासाठी? माणूस समजावा ह्यासाठी का? तर आपलं आयुष्य सोपं व्हावं म्हणून. माणसं आपोआप एक्सपोज होतात. एखादी जखम उघडी ठेवली की त्याच्यावर आपोआप नवी कातडी येते. आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचा रूळ नव्हे, ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं, त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही म्हणून आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेने जात राहू, मुक्कामाचं ठिकाण जे निश्चित करू तिथंच पोचू ही शाश्वती नाही. फाटकात उभं राहून तू हे सगळं बोललीस अगदी महत्त्वाचं. जिव्हाळ्याचं असं बोलणं फाटकापाशीच होतं नाही का? केशराच्या काड्या क्वचित वेलदोड्याची पावडर सरबताच्या पेल्याच्या तळाशी राहते तसं. त्याशिवाय घराला भिंती असतात, भिंतींना कान असतात. फाटकाजवळ काहीच नसतं, ते घरांना बंदिस्त करतं. पण फाटक ओलांडलं की विश्व तुमचंच. मैत्री विवाह संसार यांचा प्रारंभ जसा होतो तसाच त्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे होत नाही.
आयुष्य ही एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो त्याचा शेवट भाग्यातच होतो असं नाही. असं का होतं? आपल्याबरोबर आपल्या जीवनयात्रेबरोबर एक अज्ञात शक्तीही प्रवास करीत असते. त्या शक्तीने एक हातचा राखून ठेवलेला असतो हे आपल्याला माहीत नसतं. आतल्या गाठीची माणसं जशी असतात तशी हल्लीच्या दारांजवळ पोटात जाणारी कुलपं असतात. पत्नी गेली की विश्व हरवलं. सूर नुसता सूरच राहतो. उरलेल्या आयुष्याचं संगीत होत नाही. सूर म्हणजे संगीताची जणनी. बासरी ही नुसती भोकं असलेली बांबूची नळी असते. ओठातून फुंकर प्राणाचं चैतन्य देणारा गेला की बासरीचा पुन्हा बांबू झाला. एका टोकाला कापडाचा तुकडा लावलेली ती झटकणी होते. प्रेम करणारी इतर कितीही माणसं मोठी गोळा झाली तरीही तो निव्वळ ऑर्केस्ट्रा होतो. काही काळ मनोरंजन होतं इतकंच. पत्नी म्हणजे बासरी, त्याहीपेक्षा मी म्हणजे पुरुष म्हणजे बांबूची नवरी. प्राणाची पुंकर घालून ओठाला लावणारी पत्नी गेली की नवऱ्याची झटकणीच होते. आपल्या मनाचा कोपरा न कोपरा आपण कधी पिंजून काढत नाही. प्रत्येक दुकानदार आपलं दुकान वर्षातून एकदा स्टॉक टेकिंगसाठी बंद ठेवतो. माणसाने मनाचे सगळे दरवाजे बंद करून स्टॉक टेकिंग करायला हवं. राखेचं आवरण पांघरलेले किती निखारे सापडतील. राखेचं आवरण पांघरलेले कितीतरी निखारे सापडतील. एखाद्या प्रसंगाने व्यक्तीमुळे ती राख उडते आणि त्या निखाऱ्याचा चटका समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसटतात तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे. पण तुमचं गाडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा आणि तुमचं भरून येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला क्षमा करा. संग्राम म्हणता क्षणी रथ धनुष्यावान असं काही लागत नाही. शब्द शस्त्रापेक्षा जास्त जखम करतात. मंत्रशक्तीच्या जोरावर अस्त्र परत आणता येतात. पण संहार झाल्यावर मी माझे शब्द मागे घेतो असं आपण म्हणतो. पण आशयाची बुलेट काय समोरच्या माणसाच्या मनात का कायम समोरच्या माणसाच्या मनात राहते. जड वस्तूंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे. रजोगुण तमोगुण सत्वगुण याबाहेर कोणी जाऊ शकणार नाही. ॲटममध्ये सुद्धा प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षे एखादा दगड एकाच जागी पडून असतो का? तिथं तमोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर फिरकावतो म्हणजे काय करतो? तर स्वतःच रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथं तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून घरातलं फर्निचर आहे तसंच राहतं. ती चैतन्याची रूप आहे. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट दारू ह्यासारखी व्यसनं आपण धूतराष्ट्रासारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या म्हणजे गांधारीसारखी पट्टी बांधतो. या व्यसनांपैकी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे असं समजतो. हे चांदळे पण विचारहीनता. युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीत जास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध यांनी वेळेला मन शांत होतं. हे विधान विनोदी वाटेल पण त्यात एक गर्भितार्थ आहे. विलक्षण संताप आला की त्याचा निरीक्षण शक्तीवर परिणाम होतो. हवी असलेली वस्तू समोर असून दिसत नाही. लहान मुलांना मारताना आपण त्याच्या शरीरावर कुठं हात उगारीत आहोत याचं भान राहत नाही. डोळे कान अशी नाजूक इंद्रिय जवळ असलेला मुलाचा गालच जवळचा वाटतो. कारण तेव्हा स्वतःला वाकायचेही श्रम घ्यावे लागत नाहीत. काही मुलं एका कानाने गुंगी झालेली माझ्या ऐकवत आहे. आपला हात किती लागतो हे मारणाऱ्या बापाला कळत नाही. पण निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी हे संभवत नाही. पत्नीवर हात उगारणारे नवरे कमी आहेत का? तुम्हाला आयुष्यात जे भेटतात ते पंडित आणि पुरोहित असतात. तुम्ही पापी आहात हे तुमच्या मनाला ठसवल्याशिवाय त्यांची दुकानं चालत नाही. मग एका सत्यनारायणाच्या पूजेत ते तुमचं अकाउंट क्लिअर करतात. साधूवाण्याची बुडलेली नाव जर आपोआप वर आली तर गौतम बुद्धाचा बुडलेला पुतळा का नाही वर आला? तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरु. कारण प्रचितीचं झगझगीत तेजोवलय त्याच्या पाठीशी असतं. तुम्ही आम्ही सगळेजण भिकाऱ्यासारखे आहोत. संसारही आपल्याला ओझं वाटतं. आपण ते कायम डोक्यावर घेतो. म्हणून स्वतःची पत्नी मुलं नातेवाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटतं. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घ्यावा तो पालखीसारखा. पालखीमधल्या आराध्य दैवतेचं नाव असावं समर्पण. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराचं झंझट झालंच. नियतीने तुम्हाला जीवनभरात जन्मापासून बहाल केला आहे.
आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. मैलाचा दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे, बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे याचा इशारा देतात. म्हणूनच संसाराचं गाठोळं पायाशी ठेवून त्या गाठोळ्यावर उभे राहा. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाचं दर्शन होत नाही. एकदा डोक्यावरचं गाठोळं खाली ठेवा, त्याच्यावर उभे राहा, मोकळा श्वास घ्या. म्हणजे स्वतःचं अस्तित्व उघडल्यास तुम्हाला दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते. कोणत्याही माणसात बदल होईल अपेक्षा नको, उपदेश नको, म्हणजे प्रवास झंझट न वाटता ती आनंद यात्रा ठरेल. हॅमलेट इज ए ट्रॅजेडी ऑफ ओव्हर थिंकिंग, व्हेरियस मॅकबेथ इज ए ट्रॅजेडी ऑफ ओव्हर ॲम्बिशन. ह्या ठिकाणी ओव्हर हा शब्द जास्त महत्त्वाचा. अतिविचार केला म्हणजे योग्य कृती घडते असं नाही. विचारसाखळीतला कृती करायला लावणारा शेवटचा दुवा चुकीचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे एका झटक्यात एखादी कृती केली आणि अपयश आलं तर ह्या विचाराचा परिणाम असा काही तयार ठेवायचं कारण नाही. आयुष्यात यश अनेकदा जाता जाता मिळून जातं आणि एकदा यश मिळालं की माणूस जास्त खोलात जात नाही. यशस्वी माणूस विचारवंतच मानला जातो आणि तो आपल्या यशाचं श्रेय नियतीला देत नाही. आपली दूरदृष्टी, अचूक योजना, निर्णय घेण्याची क्षमता अशी अनेक पिसळ टोपलीत खोचायला तो अधीर झालेला असतो. माणसाला नेमकं काय हवंय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का? आपल्या जन्मापूर्वी जग होतंच, आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री म्हणजेच केव्हा तरी होते आणि एक्झिटही. हे नाटक किती वर्षाचं ते माहीत नाही. 40, 50, 60, 70 सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार की आणि जन्मांजळीपणा, अपंगत्व, बुद्धीचं वर्णन लाभणार की मतिमंद भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा किती सांगावा. कृष्णाने बासरीसहित आपल्याला पाठवलं पण त्या 6 छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. षडरिपूजेच अवतार प्रकट होतात. स्वतःला काहीही कमी नाही, स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत. कुणावर तरी प्रेम बसणं, त्यानंतर मनात निर्माण होणारी हुरहुर, त्या पाठोपाठ काहूर, या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केलं म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल या दिशेच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशा इतकं उत्तुंग आणि विशाल आहे तर लग्नसंस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाचं नातं निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधूनच होतात. अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जात नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहतात. प्रेम निसर्गाने निर्माण केलं आहे आणि लग्नसंस्था समाजाने. म्हणूनच अनेक भगिनींच्या पायात समाजाने घातलेल्या बेड्या त्यांना गळ्यात मंगळसूत्र म्हणून बाळगाव्या लागतात. पायातल्या बेड्या थेट गळ्यापर्यंत आल्यावर न आवडणाऱ्या साथीदाराबरोबर संसार करताना प्राणकंठाशी काय येणार नाही. काही काही घरातून या मंगळसूत्राचे गळफास होतात पण मरेपर्यंत फाशी अशी मुक्तता मिळत नाही. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलतं आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाठ दूर केल्याने अंतर्मनाचं मिलन होईल याची शाश्वती नाही. शुभ विवाह इथंच आम्ही थांबलो आहोत. शुभ संसार याच्याशी किती जणांना कर्तव्य आहे. दोघांपैकी एकाने अरेरावी वाढवायची, दुसऱ्याने सहनशक्ती. आमच्या संसारातला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही. आधुनिक शोधांपैकी कुंकवाच्या टिकल्यांचा शोध ज्याने लावला त्याचं खरं तर सत्कार करायला हवा. कुंकू चित्रपटातला कुंकू म्हणजे त्या समाजातली सौभाग्याची खूण. प्रथम बोटावर घेऊन कपाळावर लावलं जात असे. कुंकवाची टिकली कंपास आणि आखल्याप्रमाणे बोटाने बरोबर गोल करण्यात काही वेळ तरी आयुष्यासमोर जात होता. त्या काही क्षणात कदाचित आत्मावलोकन करण्यासाठी उसंत मिळत होती. आजही असली भांडगळ नाही. पर्समधून सेकंदात टिकली काढली, चिकटवली की झालं. स्वतःकडच्या टिकल्या संपल्या की मैत्रिणीकडून घ्यायच्या. न टिकणाऱ्या वस्तूला टिकली म्हणायचं हे नांदा सौख्यभरे आशीर्वादाचं विडंबन आहे. कसंही वागलं तरी चालतं हे एकदा ठरवलं की झालं. स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला की संसाराचा तंत्र कोण बघतो. बायकोला यंत्रासारखी राबवायची, ती जाते कुठे? नवऱ्याला सोडेल पण मुलांच्या बेड्या पायात अडकवल्या की कुठे पळेल?
काही संसार पाहिले की वाटतं हे सुबत्तेचं आणि रिकामपणाचं लक्षण. ह्या सर्व महाभागांना लक्ष्मीचा विनियोग आणखी योग्य करण्यासाठी करता आला नसता का? अर्थात लक्ष्मीबरोबर त्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. पैशांचा प्रश्न सुटला की आयुष्य खूप सोपं होतं ह्यात वादच नाही, पण तो वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात चांगला सुटला की ही चित्र दिसतात. लक्ष्मी आणि ऐपत यांचा ह्यापेक्षा वेगळा उपमर्द आणखी कोणता असेल? सहवासाने प्रेम निर्माण होतो असं सांगणाऱ्या परिवाराला लहानपणापासून सहवास लाभलेल्या बहीण भावंडात प्रेम का नाही याचं उत्तर शोधायची गरज वाटत नाही. टेबल आणि खुर्ची कायम एकमेकांच्या जवळ असते म्हणून त्यांच्यात प्रेम आहे असं समजायचं का? टेबलाची उंची कायमच खुर्चीपेक्षा जास्त असते आणि हवी म्हणून ते पहिल्यापासून चढून बसलेलं स्वतःला वरच्या लेवलचं मानणारं त्याला खुर्चीच्या यातना समजतील का? खुर्चीची वेगळीच तर आहे. खुर्ची हे अहंकाराचं प्रतीक आहे. सामान्यातल्या सामान्य माणसालाही ती कोणता दर्जा देईल याचा भरोसा नाही. समाजकंटकाचाही समाजसेवक बनवते ह्यातला सेवक शब्दही चुकीचा आहे. मूळच्याच हिंसक वृत्तीला खुर्ची राजाश्रय देते आणि विचारवंतांना तिचा सेवक व्हावं लागतं. संवेदना जाणून घ्यायच्या असतील तर खुर्ची आणि टेबल समान पातळीवर हवीत. पण खुर्ची आणि टेबल हा आहे व्यवहार. समान पातळी म्हटलं की भारतीय बैठक हवी. ती सुद्धा समाजात रूढ झालेली आहे. पण पुन्हा भारतीय बैठक म्हणजे समान विचारांची बैठक नव्हे. म्हणून घराघरातून संसारांचा प्रवास डबल बेडपासून सुरू होतो आणि टेबल खुर्चीपाशी येऊन थांबतो. डबल बेड आहे म्हणून मन एकरूप होतील का हे पाहण्याची गरजही कोणालाही वाटत नाही. मंद प्रकाश देणारा नाईट लॅम्प लावायचा तो स्वच्छ प्रकाशातला पशु दिसेनासा व्हावा म्हणून. म्हणजे मरेपर्यंत फाशी, पण सकाळी आयता चहाचा ट्रे समोर करायला पत्नी हया. कोणत्याही मुलीने स्वप्नाळू राहता कामा नये. कवितेचा छंद सोडून तिने व्याकरण शिकावं. संसार म्हणजे व्याकरण. व्याकरणात पदं कशी चालवावी ते शिकवतात. संसारात वेगवेगळी पदं नाहीतच, पत्नीपद आणि मातृपद. आपण स्वतःचा जो विचार करतो तो आत्मचिंतन आत्मपरीक्षण ह्याचा विचार न करता केवळ आपल्या सोयीचा सुखाचा विचार करतो आणि त्यासाठी इतरांचा वापर करतो. घरातला रांगता जीवही त्याला अपवाद नाही. त्याला खेळवायचं ते स्वतःच्या आनंदासाठी. मुलगा तापाने फणफणला असताना त्याला मांडीवर घेऊन आई रात्रभर जागरण करते, शिवाय दुसऱ्या दिवशी कामावर जाते आणि बाप डाराडून झोपतो हे चित्र परिचयाचं आहे. पत्नीचा साथीदार नाही होण्याऐवजी तिचा वापर करणारा पुरुष म्हणजे पत नसलेला पती. घटस्फोटाच्या उमऱ्यापाशी अनेक संसार थांबले आहेत. माहेरचा उमरा ओलांडताना मन कितीही गावराबावरं झालेलं असलं तरीही दुसरा उमरा स्वागत करण्याकरता आतुर झालेला असतो. संसाराचा तो उमरा अनेक जणींना ओलांडता येत नाही कारण त्यानंतर स्वागत करण्याकरता तिसरा उमरा नसतो. पुणे मुंबई शहरात माझ्यासारख्या शिकलेल्या माझ्याहून देखण्या योग्य सन्मान मिळाला तर कोणतंही क्षेत्र गाजवणाऱ्या अशा अनेक गुणीने तिसरा उमरा न लाभल्याने दुसऱ्या उमऱ्याच्या आत झिजून आयुष्य घालवतात. पहिला उमरा ओलांडताना स्वतःचं बळ जास्त वापरावं लागत नाही. सगळ्या शरीरात पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या उतरतात. समुद्राची ओढत जबरदस्त असते. हा पहिला उमरा ओलांडला की तो त्या क्षणी माहेरचा उमरा होतो. नद्या कितीही गोड असल्या तरी समुद्राचं खारेपण त्यांच्यात उतरतंच. सगळ्या निसर्गाचं माधुर्य चाखत त्याचा स्वीकार करीत नद्या वाहतात. समुद्र एकाच जागी राहून खारट होतो. सगळ्या नद्यांचं माधुर्य लागूनही त्याचा खारटपणा जात नाही तरीही अनेक जणींना ते खारट जहर सोसावं लागतं आयुष्यभर का? तर तो उमरा ओलांडल्यावर स्वागत करायला त्यांना मिळत नाही तो तिसरा उमरा. अनेक जोडप्यांना संसाराचं भावगीत करता आलेलं नाही. शास्त्रीय गायक स्वतःचं घराणं जपतात तिथपर्यंत ठीक आहे कारण त्यांनी त्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं. पण इतर घराण्यांना ते जेव्हा कपदार्थ मानायला लागतात तेव्हा त्यांच्यामधला दुर्योधन प्रकट होतो. पण काही संसार पाहिले म्हणजे हिंदी चित्रपटातली भुक्कळ माणसं खानदान की इज्जत राखताना हास्यास्पद वाटतात. त्याप्रमाणे अनेक परिवारातली माणसं पूर्वज आणि परंपरा असलं काही भकायला लागली की स्वार्थ आणि निष्क्रियतेव्यतिरिक्त दुसरं चित्र दिसत नाही. वार्धक्यातलं सर्वात मोठं दुःख म्हणजे ते तुमच्या सदिच्छेची अडवणूक करतं. सद्भावनेला सुद्धा ऐपत लागते शारीरिक आणि आर्थिक. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासारखं का व्हायचं? भीमपलास म्हटलं की निषाद कोमलच. कोमल निषाद तीव्र केला की मालकंसचा चंद्रकौन झाला. जे रागदारीच्या बाबतीत तेच माणसांच्या. पण संसार म्हणजे रागदारी नव्हे, ते भावगीत आहे. जो सूर गुड गोड वाटेल त्याचा स्वीकार व्हावा. भगवद्गीता ही भगवंताचंच गीत आहे.
तर्कापेक्षा भक्तीनेच त्याचं स्वागत करायचं आहे. पण अर्जुन कसा तर्कावर तर्क उपस्थित करीत राहिला तेच आपण आयुष्यभर करतो. आपली नजर सतत बाहेर दुसऱ्यावर, जागेपणातले जास्तीत जास्त क्षण दुसऱ्याच्या विचार, ह्याऐवजी आपण स्वतःचं मन वाचायचा प्रयत्न केला तर. ज्यांना ज्यांना आपल्याकडून मदत झाली त्या सगळ्यांना कायम आपल्यासमोर नतमस्तक राहावं हीच माझी अपेक्षा नाही. आपल्या उपकाराचं ऋण आयुष्यभर लोकांनी लक्षात ठेवावं याची आवश्यकताच नाही. ह्या उलट मी सगळ्यांना सांगतो, पुन्हा जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा प्रथम माझ्याकडे या. रस्त्यावर दिवे लावलेले असतात, एका दिव्याचा प्रकाश विरतो कुठे आणि पुढच्या प्रकाशाचा उगम कुठे होतो त्या जागेवर रेग मारून दाखवा असं सांगितलं ते शक्य होईल का? पहिल्या दिव्याने प्रकाश दिला आणि पुढचा मार्ग स्पष्ट झाला याचे उपकार वाटून प्रवासी पहिल्याच दिव्यापाशी त्याची पूजा करत उभा राहिला तर. म्हणूनच पुन्हा गरज पडली की झक मारत माझ्याकडेच येईल असं जी माणसं बोलून दाखवतात ती सेवाभावी नव्हे, ती आपल्या अहंकाराचं दर्शन करतात. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतःसारखा करण्याच्या खटाटोपात असतो. संघर्षाचं हेच कारण आहे. पत्नीची पतीबाबत त्याच दिशेने वाटचाल, नवऱ्याची तीच अपेक्षा, आई वडिलांच्या मुलांबाबत संघटितपणे तोच प्रयत्न. तो संघटित असेल तर थोडा तरी कौतुकाचा भाग आहे, पण एकमेकात दोन ध्रुवान इतकं अंतर असेल तर मुलांची मनं पायदळी तुडवली जातात. हीच घायाळ मनं लहानपणाचे घाव जपत मोठी होतात आणि प्रचंड कडवट, तिसट, उदास आणि स्वार्थी बेपरवाईखोर होतात. आपल्या समाजात दोनच प्रकारची माणसं आहेत, मेडिकलची पदवी घेतलेले डॉक्टर्स आणि मेडिकलची काही माहिती नसलेले म्हणजे डिग्री नसलेले कन्सल्टंट्स. तुम्ही सगळ्यांचा ऐकता. सांगणाऱ्याच्या पोटी सदिच्छा असते आणि आपल्या मनात आशा असते.